शनिवारी बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार आहे। अजित पवारांच्या हस्ते ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाची सुरुवात होणार आहे, मात्र मराठा क्रांती मोर्चाने त्याला विरोध केलेला आहे आणि त्यामुळे आता बारामतीतच अजित पवारांची कोंडी झालेली आहे। पाहुयात न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट। अजित पवारांची सत्ता असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम वादात सापडलाय। शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून या गळीत हंगामाची सुरुवात होणार आहे। शनिवारी होणाऱ्या या कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चाने कडाडून विरोध केलाय। अजित पवारांच्या हस्ते मोळी टाकू नये अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। बारामती तालुक्यातील सगळ्या गावांमध्ये आपण गावबंदी राजकीय नेत्यांना केलेली आहे। माळेगाव सहकारी साखर कारखाना इथं अजित दादांच्या हस्ते जो मोळी पूजनाचा कार्यक्रम आहे त्यांना आम्ही आत्ताच निवेदन देऊन आलेलो आहोत की मराठा समाजाच्या तीव्र भावना बघता अजित दादा असतील दत्तमामा भरणे असतील यांच्या हस्ते जो मोळी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम आपण घेऊ नये। मराठा समाज पूर्ण ताकदीने शेतकरी पुतळ्याजवळ हजारोंच्या संख्येने आम्ही सगळे एकत्र जमणार आहोत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज आक्रमक झाला असून राजकीय नेते त्यांच्या निशाण्यावर आले। नेत्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे। त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या हस्ते होणाऱ्या गळीत हंगाम कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चाने विरोध केलाय। या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, मराठा क्रांती मोर्चा आणि कारखाना प्रशासन यांच्यात एक संयुक्त बैठक पार पडली, मात्र या बैठकीतून काही निष्पन्न झालं नाही। मराठा क्रांती मोर्चा आपल्या भूमिकेवर ठाम आहे। थोडासा विश्वास ठेवत थोडस वेळ दे सरकारला या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी असावी असं मला वाटतंय। अजित दादांना रोखलं जाणार वगैरे वगैरे जे काय आता आपण सांगतायत कोण बोलले मला माहित नाही, दादा त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कार्यक्रमात जातील। मनोज जरांकेंमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। अनेक गावांनी मंत्री आणि नेत्यांना गावबंदी केली आहे। नुकतेच काही मंत्री आणि आमदार खासदारांना त्याचा फटका बसलाय। आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमाविरोधात मराठा क्रांती मोर्चानं शड्डू ठोकलाय। आगामी काळात हे लोण वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।